सर्वात सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बेसनाचे लाडू करून दाखवणार आहे। बेसनाचे लाडू हे कमी तूप वापरून कसे बेसनाचे लाडू करायचे आणि अतिशय दाणेदार करण्यासाठी त्यामध्ये कोणत्या टिप्स आपल्याला वापरायच्या, चला पुढीलप्रमाणे आपण आता बघू। अतिशय खुसखुशीत आणि दाणेदार असा बेसन लाडू झालेला आहे। हॅलो अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेसनाचे लाडू करून दाखवणार आहे। बेसनाचे लाडू बरेच जणांना कसं भाजण्याच्या वेळेस खूप प्रॉब्लेम पडतो किंवा ते चिकट होतात आणि ते दाणेदार होत नाही, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे आणि पटकन व्हिडिओला आता सुरुवात करू। इथे मी फार्च्यूनचं बेसन वापरलेलं आहे। बाजारामध्ये मिळतो पाकिटचंच बेसन वापरलं आहे आणि दोन वाटी बेसन घ्यायचं आपल्याला आणि दोन वाटी आपल्याला दीड वाटी पिठी साखर घ्यायची आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं। आता तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते। नंतर काय करायचं, आपल्याला कढईमध्ये कोरडंच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। कोरडं बेसन भाजून घेतल्यानंतर ते हलकं होते आणि मोकळंसुद्धा होते आणि नंतर त्यामधला आपल्याला जो ओलावा असतो तो ओलावासुद्धा त्यामधला निघून जातो। म्हणून आपल्याला सुरुवातीला बेसन कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि कोरडं भाजून घेतल्यानंतर आपल्याला जास्त भाजावं लागत नाही, म्हणून ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा। आणि नंतर काय करायचं, भाजून झाल्यानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये थोडेसे गडे तयार होतात म्हणून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व आपल्याला बेसन गाळून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर आणि छान एक सारखं असं झालेलं आहे आणि थोडं बेसनसुद्धा आपलं छान फुललेलं आहे। आता परत काय करायचं, कढईमध्ये बेसन टाकायचं आपल्याला आणि थोडं थोडं तूप टाकूनच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। एकदम आता मी तूप इथे टाकणार नाही आहे, म्हणजे आपल्याला नंतर अंदाज येतो की आपल्याला किती तूप त्यामध्ये टाकायचं आहे। तसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी तुम्हाला कमी तूप वापरूनच बेसनाचे लाडू कसे करायचे। म्हणून आता आपल्याला बेसन हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम आसेवरच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला चमचा त्यामध्ये हलवायचा आहे, बिलकुल आपल्याला स्टॉप करायचा नाही आहे। परत आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे। परत पूर्ण कधी मला अर्धी वाटीसुद्धा लागू शकेल किंवा कमीसुद्धा त्यामध्ये तूप लागू शकेल। बघा कसे दाणेदार आणि छान असं झालेलं आहे आणि त्याचे गडे फोडायचे आपल्याला आणि इकडे आपल्याला भाजायचं आणि बेसनाचा कलरसुद्धा आपला कसा एकसारखाच यायला हवा। त्यामध्ये मी कोणत्याच प्रकारचा रंग किंवा काहीच टाकलेलं नाही आहे। बघा कसं छान आणि सुंदर झालेलं आहे। तरी मला यामध्ये परत यामध्ये तूप टाकावं लागेल। आता मी परत त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता मोकळं होण्यासाठी काय करायचं, तर आपल्याला थोडंसं त्यामध्ये दूध टाकायचं आपल्याला किंवा तुम्ही त्यामध्ये पाणीसुद्धा थोडंसं शिंपडू शकता। याने काय होते, बेसन आपलं अगदी मोकळं होऊन जाते आणि बेसनसुद्धा फुलायला लागते। बघा आपलं बेसन किती छान आणि सुंदर झालेलं आहे आणि असं करता करता मला पूर्ण त्यामध्ये तूप लागलं, अर्धी वाटी पूर्ण त्यामध्ये मला तूप लागलेलं आहे आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला प्रेस करून ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं। थंड म्हणजे थोडंसं कोमटच राहू द्यायचं आपल्याला किंवा जास्त थंड झालं तरी चालेल, परंतु आणि असं दाबून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटामध्ये आपलं हे बेसन आता पूर्ण थंड होऊन जाईल, कारण बेसनाचं प्रमाण फक्त 2 वाटी आहे। म्हणून आता असं मी पूर्ण बेसन कसं प्रेस करून ठेवलेलं आहे, थंड व्हायला ठेवलेलं आहे। आता थोड्या वेळाने आता ते बेसनसुद्धा आपलं आता थंड झालेलं आहे। आता त्यामध्ये 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। एकदम आपल्याला पिठी साखर टाकायची नाही आहे, पिठी साखर आपल्याला थोडी करूनच टाकायची। त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला। जर तुम्ही गरम असताना जर त्यामध्ये समजा पिठी साखर टाकेल तर मग ते कसं मिश्रण असं पातळ होऊन जाईल आणि मग नंतर लाडू घळायला आपल्याला वेळ लागेल, म्हणून थोडंसं कोमटच राहू द्यायचं आणि त्यावेळेस आपल्याला पिठी साखर टाकायची। थोडी पिठी साखरून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मी तसं त्याप्रमाणे सांगत आहे आणि लाडूचा कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे, नुसता पिवळा असा छान आलेला आहे आणि आपलं बेसनसुद्धा छान खमंग भाजलेलं आहे। बेसन मात्र चांगलं खमंग भाजायचं, फक्त दळू द्यायचं नाही,
नाही तर काय होते, लाडू खायच्या वेळेस आपल्याला जळकर असा लागतो आणि तो लाडू खायला छान लागत नाही. सगळं आता छान मिक्स झालेलं आहे, तर तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही आता ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. आता मी त्यामध्ये काहीच टाकले नाही, फक्त खमंग बेसन भाजलं आणि पिठी साखर याचेच मी तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे. आणि लाडू आपल्याला वळायला घ्यायचा आहे, पूर्ण असा दाबून घ्यायचा आणि लाडू वळायचा. आणि पूर्ण वळून झाल्यानंतर त्याला आपल्याला गोल फिरून घ्यायचं, प्लेन करायचा तो लाडू. बघा असा प्लेन लाडू झाला म्हणजे अतिशय छान आणि सुंदर दिसतो. नंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं आपल्याला. कधी कधी काय होते, तूप जास्त झाल्यामध्ये चपटे होऊन जातात, मग थोड्या वेळाने परत आपल्याला गोल फिरवून घ्यायचं. बघा असे हे लाडू झालेले आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.